विज्ञान दिनानिमित्त 28 आणि 29 फेब्रुवारी या दोन दिवशी खोडद येथे GMRT प्रकल्पात विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. हे दुर्बीण केंद्र आणि इतर विद्यालये आणि महाविद्यालयातील वैज्ञानिक प्रकल्प सर्वसामान्यांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहेत. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 42 महाविद्यालये 33 शाळा 20 संशोधन संस्थांनी सहभाग घेतला असून 200 प्रकल्प या प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात सुमारे 15,000 विज्ञान प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. प्रदर्शनातील प्रकल्प प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अभियांत्रिकी अशा 4 गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार असून प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर सी व्ही रामन, या ज्येष्ठ नोबेल शास्त्रज्ञांचा रामन परिणाम या घटनेच्या बद्दल भारतामध्ये विज्ञान दिन साजरा केला जातो दरवर्षी 28 फेब्रुवारी. या ठिकाणी GMRT ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण भारत सरकारच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून गेली 18-19 वर्ष आपण विज्ञान दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. या विज्ञान दिनामध्ये GMRT चे स्वतःची दुर्बीण, त्याचबरोबर त्याच्या तांत्रिक प्रणाली, अनेक प्रकारचे ॲस्ट्रॉनॉमी आणि रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीबद्दल, खगोलशास्त्राबद्दल माहिती देणारे अनेक उपकरण, वेगवेगळे स्टॉल्स या ठिकाणी असतात. परंतु हा GMRT स्वतःच्या पुरतं मर्यादित न राहता गेले अनेक वर्षापासून या परिसरातील, पुणे जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग महाविद्यालय यांचा सगळा समावेश करून आपण एक मोठ्या प्रमाणावरती एक विज्ञान दिन, एक प्रकारे विज्ञान मेळा आपण साजरा करतोय. या विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठी आणि व्यवस्थापनासाठी जे शेल्टर प्राध्यापक मोल पडवळ, अजित पुतणू, युवराज कांबळे, चारुदत्त कानडे, हनुमंतराव भंडारी, मंगेश सोमवैशी, गुंडीराज थोरात, मंगेश उंबरजे, ज्ञानेश्वर पवार, विनोद कुमार वर्मा, सुरेंद्र गोरील, भावेश कुडवी, दिव्य ओबेरॉय, प्रतीश मिश्रा यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा परिश्रम घेतला आहे. प्रमाणे याही वर्षी GMRT ते विज्ञान प्रदर्शन फार जोरात असे होत आहे. तर या आता जर आता 2 वाजता सकाळचे, दुपारचे, आणि अपेक्षित आता गर्दी जी होती आम्हाला जवळपास 12,000 लोकांची गर्दी आता झालेली आहे. आणि अशाच प्रमाणे शाळा वगैरे कॉलेज येत आहेत. फार सुंदर अट्रॅक्शन यावेळेस आहे. स्पेशल स्विल्स आहेत आणि वेगवेगळे प्रयोग आहेत. इस्रोची संस्था आहे, सर्व येत आहेत. तरी आमच्या सर्वांचं, GMRT प्रशासनाचं, त्याचप्रमाणे GMRT पूर्ण परिवाराचं, सर्वांना, विद्यार्थ्यांना आवाहन असेल की त्यांनी उद्याचा दिवस शेवटचा दिवस आहे आणि संध्याकाळी 4 वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रमसुद्धा फार सुंदर आपल्या इथे होत असतो. त्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून यावं. आणि दिवसभरात बरेचसे आपल्याकडे प्रोजेक्ट आहेत, 200 प्रोजेक्ट आपल्याकडे इथं अवेलेबल आहेत बघायला. इंजिनिअरिंगच्या असतील, शाळेच्या असतील, तर त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर जरूर तुम्ही यावं आणि इथं प्रदर्शनाला भेट द्या. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर इस्रो हैदराबाद यांचा स्पेस ऑन व्हील्स हा प्रकल्प विशेष आकर्षण आहे. तसेच कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, आघारकर अनुसंधान संस्था पुणे, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे, आघारकर अनुसंधान संस्था पुणे, भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था पुणे, भूशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ मोझिल्ला इंडिया, आयुध अनुसंधान एवं विकास स्थापना पुणे, प्लाझा अनुसंधान संस्था गांधीनगर गुजरात, विज्ञान वाहिनी यांचे प्रयोग, स्पेस ओडिसी प्लॅनेटेरियम अहमदनगर, फ्री सॉफ्टवेअर कम्युनिटी इंडिया, विज्ञान आश्रम बाबर सी, स्काय दुर्बीन, मुंबई आकाश मित्र मंडळ या संस्थांसह पुणे जिल्ह्यातील शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुमारे 200 प्रकल्प या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत. आप देख रहे हैं GMRT पल्सार मॉडल है. तो पल्सार मॉडल का मुख्य उद्देश्य है कि GMRT से पल्सार कैसे ऑब्जर्व करते हैं और कैसे डिटेक्ट करते हैं. आप देख रहे हैं ये हमने स्टार, यहाँ मॉडल के तरफ स्टार बनाया है. इसको पल्सार पल्सेटिंग स्टार, ये GMRT एंटीना है. GMRT एंटीना से हम कैसे पल्स को रिसीव करते हैं इन रेडियो फ्रिक्वेंसी में. और यहाँ पर GMRT के विभिन्न चैनल, रिसीवर रूम, कोऑर्डिनेटर रूम एंड कंट्रोल रूम, और नंबर सिग्नल कैसे भेजते ये यहाँ पर हम दिखा रहे हैं. बेसिकली आप देखेंगे ये लाइव मॉडल है. वहाँ से पल्सार पल्सेज इमिट कर रहा है, वो एंटीना पर डिटेक्ट हो रहा है. अभी आप देखिए, अब देखिए जैसे हमने इसको यहाँ पे ऑपरेट कर रहे हैं तो हमें कुछ पल्स नहीं मिल रहा है, लेकिन जैसे हम इसको हो रहा है तो हमें कंटिन्यूस एक 1 सेकंड का पल्सार मिल रहा है. अब देखिए बेसिकली इसका पर्पज हमारा है कि GMRT से हम पल्सार कैसे ऑब्जर्व करते हैं और यूजिंग द रेडियो टेलीस्कोप. मेनली एक
जीएमआरटी का यूज कैसे करते हैं वो दिखाएंगे। मनोज तळेकर, जुमा न्यूज, खोड़।